या ठिकाणी मी आपल्याला सांगेन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षाला 18,000 रुपयांचा माहेरचा आहेर आम्ही त्यांना देतोय. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 मोफत गॅस सिलेंडर, महिलांना 50% तिकिटामध्ये दर सवलत, ज्येष्ठांना मोफत एसटी. बाबा मुलींना मोफत शिक्षण, मगाशी काय म्हणाले विजयराव मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल पण काहीतरी बोलले. एक दिवस रात्री 12:30 वाजता मला फोन आला की एका मुलीने आत्महत्या केली आहे. का? तर जे 50% सरकार पैसे भरत होते आणि 50% पालक, त्या 50% पालक देखील त्याची कॅपॅसिटी नव्हती भरण्याची क्षमता, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. त्या दिवशी आम्ही ठरवलं की मुलींना 100% मोफत शिक्षण देण्याचं आणि निर्णय घेतला. मोफत विजेचं मी मग असे सांगितलेलं आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, तानाजीराव, 1.5 लाख रुपयावरून ती योजना 5 लाखावर आम्ही नेली. दवाखाना बाळासाहेब ठाकरे दवाखाना आपल्या दारी, तो आम्ही केला. 700 दवाखाने केले, म्हणजे एका आणि तीर्थ दर्शन योजनाही आणलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्याचाही लाभ आपले ज्येष्ठ नागरिक घेतील. जयंतराव त्यांची अपेक्षा असते परंतु ऐपत नसते, तोही विचार आम्ही केला. आणि विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षातल्या काही लोकांनी त्याचा फायदा होऊ शकतो तीर्थदर्शन करायला, तीर्थाटन, मोफत उपचार, हे सगळं केलं आम्ही. म्हणजे बघा विजयराव, बघा एका सुखी कुटुंबासाठी काय हवंय काय नको याचा विचार करून या योजना आखल्यात आम्ही. आणि म्हणून विजयराव अशा प्रकारचे योजना आणणार हे पहिलं सरकार आहे. दवाखाने वाढवू ना आपण, बिलकुल वाढवू दवाखाने वाढवू, कारण नाही नाही बिलकुल वाढवणार आणि सगळ्यांचा इलाज आम्ही करू पूर्ण, सगळ्यांचा उपचार. आता काय हे सगळे योजना केल्या ना राजेशजी, या योजना केल्यानंतर काही लोकांना पोटदुखी होईल, मळमळ होईल, त्रास होईल, त्यांचा मोफत इलाज त्या बाळासाहेब ठाकरे